जल संपत्ती ही एक अमूल्य अशी नैसर्गिक साधन संपत्ती आहे. पाण्याशिवाय जीवन कंठणे केवळ अशक्य आहे. भारत देशात अफाट अशी जलसंपत्ती आहे. या देशात अनेक नद्या वाहतात व भरपूर पाऊस पडतो. अमर्यादित भूम्यांतर्गत पाण्याचा साठाही उपलब्ध आहे. भारतातील प्रमुख नद्या. भारत देशात अनेक नद्यांचे जाळे पसरलेले आहे. नद्या या देशाची नैसर्गिक साधन संपत्ती आहे. या नद्यांमधील पाण्याचा वापर जलविद्युत निर्मिती, देशांतर्गत जलमार्ग, मासेमारी व मनोरंजन इत्यादी उद्देशांसाठी केला जातो. भारतातील नद्यांची दोन प्रकारात विभागणी केली आहे. उत्तर भारतातील नद्या आणि दक्षिण भारतातील नद्या. उत्तर भारतातील नद्या. या नद्यांना हिमालयातील नद्या असेही म्हणतात. सिंधू, गंगा व ब्रह्मपुत्रा या उत्तर भारतातील प्रमुख नद्या आहेत. सिंधू नदी. या नदीचा उगम कैलास पर्वतावर झाला आहे. सुरुवातीस वायव्य दिशेने व नंतर नैऋत्य दिशेकडे वळून ही नदी पाकिस्तानात प्रवेश करते. त्यानंतर दक्षिणेकडे वाहत जाऊन कराचीजवळ अरबी समुद्राला मिळते. सिंधू नदीची लांबी 2897 किलोमीटर असून त्यापैकी 709 किलोमीटर ती भारत देशात वाहते. या नदीचा जास्तीत जास्त भाग पाकिस्तानात आहे. या नदीला अनेक उपनद्या येऊन मिळतात. त्यापैकी झेलम, चिनाब, बियास, रावी, सतलज इत्यादी प्रमुख उपनद्या आहेत. गंगा नदी. गंगा नदी ही भारतातील सर्वात लांब नदी आहे. या नदीची लांबी 2525 किलोमीटर इतकी आहे. या नदीचा उगम गंगोत्री येथे झाला आहे. ही नदी सुरुवातीला दक्षिण दिशेकडे वाहत जाऊन ती आग्नेयेकडे वळते व बांगलादेशात प्रवेश करून ब्रह्मपुत्रा या नदीला मिळते. बांगलादेशमध्ये या नदीला पद्मा नदी असं म्हणून ओळखलं जातं. शेवटी ती बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. यमुना, घाघरा, गंडक, रामगंगा, गोमती, शारद, सोन व कोशी या गंगा नदीच्या उपनद्या आहेत. त्यापैकी यमुना नदी ही लांब पल्ल्याची उपनदी आहे. महत्वाची नदी ब्रह्मपुत्रा ही मानस सरोवर या ठिकाणी उगम पावते. चेमयुंगडुंग या ठिकाणी तेथून पो मणी वाहत जाते. ती अरुणाचल प्रदेशमध्ये येते आणि अरुणाचल प्रदेशमध्ये या नदीला दिहांग म्हणून ओळखलं जातं. तेथून आसाममध्ये येते आणि आसाममध्ये या नदीला ब्रह्मपुत्रा म्हणून ओळखलं जातं. इथून ही नदी वाहत बांगलादेशमध्ये जाते आणि बांगलादेशमध्ये या नदीला जमुना नदी म्हणून ओळखलं जातं. बांगलादेशमध्ये मेघना नदी सुद्धा या नदीला येऊन मिळते. यानंतर पुढं वाहत जाते आणि ही ब्रह्मपुत्रा नदी मेघना नदी होऊन बे ऑफ बेंगालला मिळते. या बाजूला गंगा नदी आहे आणि ही गंगा नदी अशा पद्धतीनं वाहत इकडे येते आणि बंगालमध्ये ती ब्रह्मपुत्रा नदीला या ठिकाणी मिळते. जेवढा भाग बंगालचा गंगा नदीचा आहे त्या नदीला या ठिकाणी पद्मा नदी म्हणून ओळखलं जातं. इथून ही नदी ब्रह्मपुत्रा नदीला मिळते आणि त्यानंतर ती बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते.